या अशा गाण्याचं कारण काय नेमकं? का आनंदलेत सारे? या स्पर्धेत निवड झाल्याची खुशी गाण्यातूनच. या आनंदाला टिपलं आमच्या कॅमेरा नाही. मी सिलेक्ट झाली आहे फायनल राउंड साठी आणि मी येते मुंबईला. भाऊ मी मुंबईला येणार आहे. माझा विश्वास नाही बसत. सिलेक्शन झालंय माझं. मी लवकरच येते मुंबईला. इंडिया सारेगमपच्या आतापर्यंतच्या पर्वामधून आपल्याला खूप सारा टॅलेंट पाहायला मिळालेला आहे, पण यंदाच्या पर्वामधून कुठल्या प्रकारचा टॅलेंट आणि काय काय पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांना हे आपण जरा सत्यजित दादाला विचारूयात. ऍक्च्युली सगळ्या केंद्रांवरनं 52 स्पर्धक आपल्याकडे फायनल ऑडिशनसाठी होते. त्यातनं आता किती निवडायचे आहेत ते प्रत्येकाच्या गुणांनुसार ठरेल, पण अतिशय ब्रिलियंट असे ह्यावेळेला स्पर्धक आहेत निश्चित. अत्यंत कठीण गेलं आम्हाला. इतकं सॉलिड टॅलेंट आम्हाला प्रत्येक ठिकाणी बघायला मिळालं. आमचे नाकेनऊ आले होते की कोणाला ड्रॉप करावं आणि कोणाला नाही. इतके सुंदर गायक आहेत आणि खूप टफ अशी ही 52 जण असल्यामुळे जे कोणी निवडले जातील ते अतिशय उत्तम गाणारेच आहेत ह्यात काही वाद नाही. खरंच आत्ता असा प्रश्न आहे की खरंच कोणाला ठेवायचं आणि कोणाला नाही. आम्ही खूप उत्सुक आहोतच, पण रसिक प्रेक्षकांना मी अशी विनंती करेन किंवा आग्रह करेन की तुम्ही आयडिया सारेगमपचं हे पर्व अजिबात मिस करू नये. जरूर हे पर्व एन्जॉय करावं, बघावं. मी जे आत्ता एन्जॉय केलं आहे ना या फायनल ऑडिशनमध्ये, त्याची मजा आता लोकांनी घ्यावी, बस एवढीच इच्छा आहे. लोकांना मजा येणार, 100% येणार. आत्ताचं नक्कीच वेगळं, एवढं 100% सांगतो. आयडिया सारेगम पच्या प्रवासात सहभागी होण्यासाठी स्पर्धक आले, मनापासनं गायले, उत्सुकता मात्र कायम राहिली. उत्कंठा होती, निवडलं कोणाला, कोण राहणार मुंबई, कोण गाणार मुंबई. आणि अखेर या स्पर्धकांची परीक्षकांशी भेट झाली. या परीक्षकांच्या असण्यानं यांचं गाणं खुलेल नक्कीच. या गुणी स्पर्धकांच्या सुरेल प्रवासाची सुरुवात होते आहे 20 जून सोमवार आणि मंगळवार रात्री 9:30 फक्त झी मराठीवर. Come on, bye.